नमस्कार, आवाज जनसामान्यांच्या न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। मी दत्तात्रय गुरव। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। मोदी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गडकरी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गिरीश बहु तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमदार रक्षाताई खड़से तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमदार संजय बहु सावकारे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमदार राजू मामा भोले तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर राजेंद्र जी फड़के तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे मोदी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पक्षाचा वरंगाव शहरासाठी समांतर महामार्गासाठी निधी देणाऱ्या गडकरी साहेबांचा खासदार रक्षाताई खडसे यांचा वरंगाव शहरासाठी निधीसाठी प्रयत्न करणाऱ्या आमदार सावकारे यांचा भारतीय जनता पक्षाचा शहरामधून समांतर महामार्ग व्हावा अशा प्रकारची मागणी भारतीय जनता पार्टीची 10 ते 15 वर्षापासून होती। आज त्या मागणीला पुढे यश त्या माध्यमातून इजा झालेला आहे। या हा जो रस्ता आहे फुलगाव फाटा ते साईबाबा मंदिरापर्यंत ज्या रस्ता कॉन्क्रिटीकरण त्या माध्यमातून असणार आहे। चोखुल्लीवरती मोठी चोखुल्ली असणार आहे, 6 छोट्या चोखुल्ल्या आहे। अशा प्रकारचे इन्क्लूड हे जे कामं जे आहेत इन्क्लूड केलेले आहे। हा रस्ता जो आहे 3,29,98,706 रुपयाचा निधी या समांतर महामार्गासाठी आदरणीय गडकरी साहेबांनी इथे मंजूर करून दिला। गडकरी साहेबांकडे आम्ही सर्व कार्यकर्ते शामराव असतील, सुनील भाऊ असतील, सर्व कार्यकर्ते प्रवीण ढवळे असतील, सुखलाल भाऊ धनगर नाही आहे, आज सुखलाल भाऊ सुद्धा आमच्या सोबत होते, माजी सभापती राजेंद्र कुलचड होते, आकाश निमकर गजू म्हणजे सर्व कार्यकर्ते कोलू राणे वगैरे सर्व आम्ही त्या माध्यमातून त्यांच्या सोबत होते। पाठपुरावा त्या माध्यमातून केला। आकलाक भाई असतील, आमच्या मालाताई मेळे असतील, इरफान पिंजरी असतील, संपूर्ण कार्यकर्त्यांनी हा विषय मार्गी लावला आणि आज ह्या रस्त्याला 3,29,98,706 रुपयाच्या या कामाला इथे मंजुरी मिळाली आहे। त्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आदरणीय आमदार नितीनजी गडकरी साहेब, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब, त्यानंतर या लोकसभा क्षेत्राच्या सन्माननीय सांसद खासदार रक्षाताई खडसे, विधानसभेचे आमदार संजयजी सावकारे, त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय राजूमामा भोळे आणि ज्यांच्या सोबत आम्ही सातत्याने पाठपुरावा केला असे राष्ट्रीय बेटी बचाव बेटी पढावचे संयोजक आदरणीय डॉक्टर राजेंद्रजी फडके साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही आखजी निमित्त आणि रमजान ईद निमित्त या वरंगाव शहराला ही एवढ्या प्रकारच्या मोठ्या निधीची भेट त्या माध्यमातून दिली आहे। आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी हे विकासाचं पाऊल विकासाचं काम करणारी भारतीय जनता पार्टी आहे आणि आज माझ्या रिक्षा चालक मालक संघटना आहे, मोठे चारचाकी वाहन आहे, यांना मोठ्या प्रमाणात दिलासा त्या माध्यमातून या रस्त्याने मिळणार आहे। या रस्त्यात अजून काही बाबी या समाविष्ट झाल्या पाहिजेल यासाठी भारतीय जनता पार्टी मोठ्या पद्धतीमध्ये पाठपुरावा त्या माध्यमातून करेल। जिथपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तिथपर्यंत भारतीय जनता पार्टी मागे हटणार नाही। भारतीय जनता पार्टी ही सातत्याने तिच्यामध्ये 4 पूल आहे, 7 मोऱ्याचा पूल आहे, साधारण टाकीजोडा पूल आहे, पोलीस स्टेशनचा आहे आणि शिवाजीनगरचा पूल, हे ब्रिटिश काळातले पूल आहे, हे केव्हा कोसळतील सांगता येत नाही। त्याकरता हे पूल सुद्धा तिच्यात झाले पाहिजे, डिवायडर आणि लाईट लागले पाहिजे, त्यानंतर दोन्ही साईडनं गटारी झाल्या पाहिजे। अशा प्रकारचे ही जी मागणी जी आहे हे त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी आमचा पाठपुरावा त्या माध्यमातून सुरू राहील। गडकरी साहेबांना मी विनंती करतो, रक्षाताईंना विनंती करतो की ही जी राहिलेली मागणी जी आहे तिच्यामध्ये समाविष्ट करावी आणि मोठ्या स्वरूपाचा विस्तारित असा हा महामार्ग त्या माध्यमातून झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करतो। परत आदरणीय गडकरी साहेब,
यांचा मनापासून धन्यवाद मानतो। देशाच्या पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचे सुद्धा मी मनापासून आभारी आहे की त्यांनी दूरदृष्टीने सर्व रस्ते चकचकाट झाले पाहिजे, दळणवळणाची साधने वाढली पाहिजे। ही जी भूमिका जी आहे ही भूमिका त्यांनी घेतली, त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचा मनापासून आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री राम।